शब्दकोशामध्ये शब्द कसा शोधायचा, त्याचा आकारविल्यक्रम कसा ठरवायचा हे पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे. अनुरेणूतुनी शब्द प्रकटिती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. या उदाहरणामध्ये आपण आता हे सहा शब्द घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा आपल्याला आकारविल्यक्रम लावायचा आहे आणि ते शब्द आपल्याला शब्दकोशामध्ये शोधायचे आहेत. तर त्यासाठी ह्या सहा शब्दांमध्ये जे सुरुवातीचे दोन शब्द आहेत पहा, अनुरेणूतुनी आणि प्रगती, हे शब्द मूळ शब्द नाहीत. विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती हे चार शब्द मूळ शब्द आहेत, परंतु हे दोन शब्द मूळ शब्द नाहीत. त्यासाठी याच्यातील आपल्याला मूळ शब्द शोधावा लागेल आणि मूळ शब्द शोधण्यासाठी आपल्याला या शब्दाला जे प्रत्यय लागलेले आहेत ते आपल्याला काढावे लागतील. त्यानंतर आपल्याला मूळ शब्द भेटेल. तर पहा, अनुरेणूतुनी या शब्दामधून जर आपण प्रत्ययाचा मूळ शब्द होतो, मूळ दाखवतो अनुरेणू. त्यानंतर पुढील शब्द प्रकृतीमधील प्रत्येकाला, तर हा याचा मूळ दाखवतो प्रकट. नंतर विज्ञान, नंतर प्रकाश, नंतर दिव्य आणि नंतर क्रांती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मूळ शब्द शोधले, आता आपल्याला यांचा आकारविल्यक्रम क्रम ठरवायचा आहे. तर आकारविल्यक्रम ठरवण्यासाठी लक्षात घ्या की सर्वात आधी आपल्याला घ्यायचे असतात स्वर. काय घ्यायचे असतात? स्वर. त्यानंतर व्यंजन आणि त्यानंतर जोडाक्षर किंवा जोड शब्द. जोडाक्षर. तर आपल्याला ह्या क्रमाने आता यांचा आकारविल्यक्रम ठरवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वर असलेला शब्द कोणता आहे, ज्याच्या सुरुवातीला स्वर असेल असा शब्द कोणता या सहा शब्दांपैकी? तर तो आहे अनुरेणू. म्हणून आपला पहिला शब्द आकारविल्यक्रमामध्ये क्रमांमध्ये पहिला शब्द येईल अनुरेणू. आता आपल्याला उर्वरित हे व्यंजन आहे, त्या व्यंजनांमध्ये बाकी प्र, वी, प्र, डी आणि क्र याच्यापासून सुरू होणारे शब्द म्हणजे आपल्याला आता त्यांचा आकारविल्यक्रम ठरवायचा आहे. तर सर्वात आधी स्वर्ग झाल्यानंतर काय सुरू होतो? व्यंजन. तर व्यंजनांमध्ये सगळ्यात आधी काय होतो? साजिक क येतो. तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचा शब्द काय असेल? आपला क्रांती. बरोबर. त्यानंतर आता किती शब्द राहिले? एक, दोन, तीन, चार. या चार शब्दांमध्ये पुढील क्रम कोणत्या व्यंजनाचा येईल? तर द व्यंजनाचा. म्हणून दिव्य हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर. मित्रांनो, त्यानंतर आता प्रकट, विज्ञान आणि प्रकाश. तर साहजिक आहे प आधी येईल आणि नंतर व येईल. पण प मध्ये पहा दोन शब्द दिलेले आहेत. तर याच्यामध्ये प्र आहे आणि याच्यामध्ये प्र आहे. ज्यावेळी दोन सारखे शब्द असतील तर शब्दकोशामध्ये शोधताना आपल्याला त्याच्यामध्ये पुढचं व्यंजन लक्षात घ्यावं लागतं. तर या शब्दामध्ये प्रकट या शब्दामध्ये पुढील प्र नंतर काय येतोय? क. आणि प्रकाश मध्ये काय येतोय? का येतोय. तर आधी क घ्यावा लागेल की का? बरोबर. तर आधी काय घ्यावं लागेल? क. म्हणून आता प्रकट हा शब्द किती क्रमांकावर येईल? तर तो येईल चौथ्या क्रमांकावर. पाचव्या क्रमांकावर कोणता शब्द येईल मित्रांनो? प्रकाश. म्हणजे सगळ्यात शेवटी कोणता शब्द येईल? सगळ्या क्रमांकावर विज्ञान. तर या पद्धतीने आपण जे शब्द आहेत ते शब्दकोशामध्ये कसे शोधायचे, त्यांचा आकारविल्यक्रम क्रम कसा लावायचा हे लक्षात घेतलं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की स्वर नंतर व्यंजन शोधायचे असतात, व्यंजन नंतर आपल्याला जोडाक्षरे शोधायचे असतात. म्हणजे क का की त्यापासून क का की तर कम का पर्यंत ते पा, त्यानंतर आपल्याला जोड शब्द शोधायचे असतात. आणि त्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की क्ष आणि ज्ञ हे दोन अक्षर आपल्याला प्र नंतर शोधायचे असतात. तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजले असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.